आंदोलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील तटकरेजी, श्री धनंजय मुंडेजी यांचं आपण भाषण ऐकलं असेल, जयंतराव पाटील, सुप्रियाताई, शिवाजीराव गर्जे, हेमंत टकले, जय जय बायकवाडजी, नरेंद्र काळे, श्रीराम शेटेजी, रवींद्र पकाजी, पंकज भुजबळ, सुप्रियाताई, दिलीप काका, नानक साहेब, अर्जुन खेरे, रंजन ठाकरे, गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील, प्रकाश भाऊ, अनिल देशमुख, पुरुषोत्तम तेलक, प्रेरणा रंजन भास्करे, योगेश मिसाळ, सचिन देशमुख, राजेंद्र दवे, हिरामन माने, वर्षाताई, संजय पराळे, सदाशिव शेटके व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधुबांधवी, आमदार नरहरी तिरवाज यांच्या मतदारसंघात मला त्यांना खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतंय, कारण हा संपूर्ण ग्रामीण आदिवासी पट्टा आहे आणि माझ्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाली असेल तर माझ्या समाजकारणाची सुरुवात ही आदिवासी आणि भटक्या विमुक्त समाजातून झाली, त्याच्यामुळे आणि आजही मला कोणी ओळखलं नाही, नाहीतर साधारण म्हणतात ते खासदारच आहेत, पण कोणी मला विचारलं की तुम्ही काय काम करता, तुम्ही खासदार आहे सांगत नाही, मी पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही भटक्या विमुक्त समाज आणि आदिवासी बांधवांच्या शिक्षणात काम करते, ही नेहमी आवर्जून सांगते आणि ही एक माझी ओळख मला ठेवण्यात जास्ती समाधान एवढ्यासाठीच वाटतं की खासदार झालं की अर्थातच खूप जबाबदारी येते, त्याबरोबर जयंतराव म्हणले ही गोष्ट खरी आहे की मी तुमच्या आमदारातली साधी नाही आहे, तुमचे आमदार फारच साधे आहेत, पण शेवटी एक जबाबदारी असते आणि समाजात एक समज आहे की आमदार खासदार झाली की एक प्रतिष्ठा असते, पण ती प्रतिष्ठा काय सगळे ठेवत नाही, दुर्दैवाद असं झालेलं आहे की आज जे चांगलं चाललंय ते देवामुळे चाललंय, जे काय वाईट चाललंय ते राजकारण्यामुळे झालंय, असा एक समाजात खरं आज एक समज गैरसमज आपल्या सगळ्यांबद्दलच झालेला आहे, पण ही पार्श्वभूमी असली तरी आदिवासींमध्ये काम करणारी एक वेगळी गंमत आणि वेगळं समाधान असतं, त्याचं कारण की या समाजाला अनेक वर्ष बाकीच्या भागात जेवढ्या वेगाने विकास झाला नाही त्या मानाने या भागांमध्ये शिक्षण उशीरा आल्यामुळे त्या समाजाला थोडीशी बाकीच्या समाजापेक्षा पुढे येण्यात थोडीशी वेळ लागला, आणि मला आठवत आहे आदिवासी समाजाला पहिल्यांदा वेगळं बजेट देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र अजूनही देशामध्ये किंवा आदिवासींची चर्चा होते, त्याच्या विकासाची चर्चा होते तेव्हा आवर्जून महाराष्ट्राची चर्चा होते, कारण का महाराष्ट्रात पिचड साहेब आणि आदरणीय पवार साहेबांनी एकत्र म्हणून आदिवासींसाठी वेगळं बजेट केलं, त्यामुळे आज कोणी किती कट लावला तरी आदिवासी मंत्रालयाला स्वतःचा बजेट आणि स्वतःचा अधिकार हा अजूनही राहिलेला आहे, तरी आज देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून कर्जमाफीच्या निमित्ताने त्यांनी थोडेसे पैसे आदिवासी बजेटमधलेही काढून घेतलेले आहेत अशी बरीच उलट सुलट चर्चा होते, त्यामुळे हे सगळे प्रश्न शिक्षण असेल, आरोग्य असेल, तुमच्या भागाचा विकास असेल हा कुठेतरी अडचणीत आलेला माझ्या स्वतःला माझ्या सगळ्या अभ्यासात सातत्याने दिसतो, मी आधीचं भाषण ऐकताना तुम्ही एका महिलेला आवडसा म्हणला नशीब कसं महिलेचं असतं बघा, मी माझं उदाहरण आधी सांगते मग आवड असते, मला दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी आहे, माझी मुलगी कुणी आहे हुशार आहे शिकते, मी शाळेत कधीही जर रिपोर्ट घ्यायला गेले की सगळे म्हणतात की रेवती एवढी हुशार आहे अगदी सोळेंवर गेली, मी जणू काय पवारांना अभ्यासच देत नाही आणि माझा मुलगा काही एवढा अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे त्याचा जर रिपोर्ट कार्ड कधी गेला गेले त्याला काय फारशी मार्क मिळत नाही, आणि म्हणजे मुलीला 93 जर गणितात मिळाले तर माझ्या मुलाला उलटे मिळतात गणितात, अशी आपल्या घरची परिस्थिती आहे, ते रेकॉर्डिंग होणार आहे त्याच्यामुळे मला घरी गेल्यावर जरा अडचण होणार आहे, पण त्याचा रिपोर्ट घ्यायला जेव्हा मी जाते तेव्हा तो सुधानंद सोळेचा मुलगा नसतो, तो सुप्रिया सोळेचा मुलगा होतो, आणि शिक्षिका चष्म्यातून माझ्याकडे बघून दुसऱ्या शिक्षिकेला म्हणते
आईचं घरात लक्ष नाही, मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, त्याच्यामुळे कुठेही असलं तरी आऊजाचा बिचारी बाईच होतो. आमचं दुर्दैव आहे, पण शेवटी किती समानता म्हणली तरी महिलेला समान अधिकार अजून समाजात काही मिळत नाही. आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण दिलं, आमच्या महिला आज जागतिकावर बऱ्यापैकी दिसत आहेत. आज मोठ्या संख्येने दीपिका ताई पुढे गेल्यात, वाटतं पहिल्या रांगेत बसल्या. आणि मलाही कदाचित एका काळात वाटलं असतं की मी पण अवघात जन्माला आले, पण माझं भाग्य असं माझ्या आई वडिलांना एकच मूल झालं आणि ते मुलगी झाली. आणि त्यानंतर माझ्या वडिलांना मुलं झाली असं नाही, माझ्या वडिलांनी स्वतः इतक्या वर्षापूर्वी फॅमिली प्लॅनिंग केलं आणि माझ्या आईला ऑपरेशन नाही, माझ्या वडिलांनी ऑपरेशन केलं एका मुलीवर. त्याच्यामुळे तुम्ही अवघासा बसल्याचं मला वाईट नाही वाटलं, कारण का मला माहिती आहे की अवघासा नाही. मी ज्या घरात जन्माला आले त्याच्यात म्हणतात पहिली बेटी दादाची बेटी. माझा नाही, माझ्या वडिलांचं कर्तृत्व तेवढं मोठं आहे की जन्माला आले आणि नसते असते तरी माझे वडील एवढे मोठे झालेच असते. पण अर्थातच भाग्य माझ्या आईचं. माझी आई माझ्या वडिलांसारखी सगळ्यांना दिसत नाही, पण तिचा पायगुण हा त्या अवदसेचा म्हटला ना काय, जोपर्यंत माझी आई आहे तोपर्यंत माझ्या वडिलांचं नशीब हे चांगलंच राहणार आहे. त्याच्यामुळे महिलेला कृपा करून अवदसा म्हणू नका, कारण का चूक अवदसेची नाही आहे, चूक त्या सरकारची आहे. तर अवदसा बायको नाही आहे, ही सरकार आहे. सगळी बाई चांगली आहे वाईट नसते, सगळीच माणसं चांगली असतात, कुठलाही पुरुष वाईट नसतो. अनेक वेळा लोकांना वाटतं आम्ही महिलांच्या सबलीकरणात काम करतो, म्हणजे आम्ही काहीतरी तुमच्या बरोबर आमचे काहीतरी भांडण आहे, अजिबात नाही. मी नेहमी सांगते की लढाई समतेची, पुरुष आणि महिलांना समान अधिकार देण्याची आहे. तुम्हाला जर 50% तर आम्हाला 50 हवं आहे, आम्हाला 51 नको आहे आणि 49 नको आहे. आणि हा सामाजिक बदल आणि हा परिवर्तन हा कशातून घडणार, आपल्या विचारातून घडणार. अनेक वेळा धोरण करतो पण खरंच परिवर्तन होतं का ते सगळं? आज तुम्ही अवदसा म्हणल्यामुळे माझ्या डोक्याचे विचार बसला. आता परवा मी एका गावात गेले होते, एक महिला आली नव्हती, ती म्हणलं अरे सरपंच कुठे, सरपंच कुठे? तो म्हणला मीच आहे. म्हणलं नाही, माझ्या मतदारसंघात कुठे महिला आहे कुठे पुरुष आहे मला माहिती आहे. म्हणजे तुमची बायको आहे ना? ते म्हणले हो, पण बायको गेली आहे बाहेर जावी. म्हणलं का कार्यक्रम होता, खासदार येणार आहे? म्हणले नाही. मी म्हणलं तुझा आम्ही आहे ना, म्हणजे तुम्ही एसपी आहे? म्हणजे एसपी म्हणजे काय? म्हणलं सरपंच पती, आम्ही त्यांना एसपी म्हणतो आमच्या मतदारसंघात. पण मी म्हणलं असं चालणार नाही, शेवटी महिलांचा तो अधिकार आहे. आणि मला आज आवर्जून आलंच हरड पाटलांना 2-3 वर्ष झाली, मला आबांनी सांगितलेली गोष्ट आज आठवते. आबांना एका महिलेने फोन केला आणि आबांना म्हणाले की मला प्रचंड त्रास आहे माझ्या आयुष्यात. आबा मला मदत करा. आबा गृहमंत्री होते, त्यांना सगळ्यांना आबांना वाटलं नवरा मारत असेल अशी काहीतरी परिस्थिती असेल. ती म्हणली काय हरकत नाही, काय अडचण आहे, तू पोलीस स्टेशनला जा तुला न्याय मिळेल. ती म्हणली मला पोलीस स्टेशनला जाऊन न्याय मिळणार नाही. आबा म्हणले अरे मी गृहमंत्री, मी तुला सांगतोय तुला नक्की न्याय मिळेल. ती म्हणली पण माझा प्रश्न पोलीस स्टेशनचा नाहीच आहे. ती म्हणले मग कसलं आहे? ती म्हणले मला भयंकर घरामध्ये त्रास आहे. ती म्हणली कसला त्रास आहे? काय हुंडा मागतो का नवरा? ते म्हणले नाही हुंडा नाही मागत. दारू पितो का? हुंडा नाही. मग अजून दुसरी काय अडचण आहे का? ती म्हणली कुठलीच अडचण नाही. ते म्हणलं मग त्रास काय आहे तुला? ते म्हणली मी पंचायत समितीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभापती आहे, रोज माझा नवरा माझ्यावर पंचायत समिती येतो. मी त्याला म्हणते तू दारच सोड मला आणि तू जा. तो ऐकतच नाही, तो वरती येऊन बसतो आणि माझ्या सगळ्या कामामध्ये ढवळाढवळ करतो. तुम्ही मला काहीतरी मदत करा. ते ऐकलं आणि आबांच्या लक्षात आलं की हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. या महिला भगिनीला काहीतरी करायची इच्छा आहे पण तिचा नवरा तिला संधीच देत नाही. म्हणून आबांनी निर्णय घेतला की हे सगळे एसपी आहेत, शरद पवार नाही हा एसपी म्हणजे शरद पवार, सरपंच पती किंवा असे पती त्यांनी जरूर यावं, त्यांना सगळा मान सन्मान मिळेल. पण पंचायत समितीच्या आत सही करण्यापर्यंत नाही. त्यांनी यायचं नवऱ्या बायकोला सोडायला यायचं आणि घ्यायला यायचं, बाकी भानगडींमध्ये कुठेही लक्ष घालायचं नाही. हा निर्णय आरग पाटलांनी घेतला आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हा परिषदमध्ये आमच्या महिला भगिनी खरंच चांगला बदल करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही
ज्यांनी तुम्हाला काहीतरी बायको अवगत आहे त्याला सांगा अवगत बायको नाही की भाजपा शिवसेनेचं सरकार अवगत आहे त्याला नाव दिलं मला या सुद्धा नाव जपून मला त्या पूर्ण भागामध्ये खूप साधे आणि चांगले कार्यकर्ते मी नेहमी पवारसाहेबांना सांगते की भाग्य तुमचं असं 50 वर्ष तुम्ही एवढं राजकारण आणि समाजकारण करू शकला समजा तुमचे कार्यकर्ते फार साधे चांगले आहेत कुणाला कधी गाडी लागली नाही कधी कुणाला पेट्रोल लागलं नाही किंवा कधी कुणाची मोठी गरज नव्हती एकामेकाची चटकोर भाकरी खाऊन डब्यात खाऊन ते सगळ्यांनी 50 वर्षाचं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण चांगल्या वाईट काळात एकत्र घेतलं आणि आवर्जून मला श्रीराम शेटे भाऊंची उदाहरण द्यायची नेहमी या काळात इच्छा होती अतिशय शांत त्यांना किती तुम्ही काय म्हणलं तर ते बोलतच नाही दोन गोष्टी आहेत इतकं त्यांच्या मनात असतं की आपल्याला काही कळत नाही असंही असू शकतं किंवा ते खरंच तेवढे शांत स्वभावाचे की त्यांचं म्हणण्याची जाऊ दे जमवून घेऊ सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ असा त्यांचा स्वभाव आहे त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांचा आधार आता आपल्याला नाहीये तरी ते भुजबळ साहेब नसल्याची फार मोठी पोकळी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात झालेली आहे तरी श्रीराम भाऊ आणि केवढे कर्तृत्व आले मला आठवतंय दादाही एकदा या भागात आला होता तेव्हा दादा म्हणला होता की हे खरंच साखर कारखाना चालवणं फार अवघड आहे बऱ्याच वर्षापूर्वी आणि खरंच अडचणीचा प्रश्न होता तो खूप वर्षापूर्वी आणि या भागात ऊसही कमी आहे असली आणि फार आर्थिक ताकदही नाही आहे कोणाच्या पण तरी श्रीराम भाऊंनी जबाबदारी घेतली त्याची आणि हा संपूर्ण कारखाना आता डबल त्याचं जे क्रशिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेने चालतो ही किती कौतुकाची गोष्ट आहे महाराष्ट्रात असंख्य असे कारखाने आहेत जे आम्ही कधी गेलं तरी म्हणतात की नाही आमचा कारखाना अडचणीचं आहे हेच आहे आणि तेच आहे आणि श्रीराम भाऊ एकटेच आहेत की कधी कधी कुठलीच कंप्लेंट त्यांच्याकडे नसते कशाचीच नाही सरकारची नसते ना कारखान्याची नसते कधी मला तर आता मी उपाध्यक्ष झाल्या ना संघाचे महाराष्ट्राचे वसंतदादा इन्स्टिट्यूट त्यामुळे खरंच एक किती कौतुकाची गोष्ट आहे मला नेहमी असं वाटतं जेवढ्या अवघड परिस्थितीत माणूस जगतो ना तितका तो साधा जातो आणि आमच्यासाठी जे मुंबईला जास्ती राहतात ना त्यांची नाटकं जास्ती असतात ही आमचा प्रॉब्लेम झाला पण ते जेवढे साधे चांगले कार्यकर्ते असते तर मी विचार करत होते तुमच्या लोकसभेला किती वर्षे वाढलेले मी लढला तेव्हा 6 पैकी 6 होते आणि किती इलेक्शन हरला तुम्ही 33,000 आहे विचार करत होते की 6 पैकी 6 जर माझे आमदार असते ना तुम्ही माझ्या मतदारसंघात गेलेच नाही जरा आमदार बाबा निवडून द्या मला दिल्लीला पाठवा 6 आमदार असताना जर इलेक्शन आपण हरत असू तर खरंच आपण पक्षाचं आणि संघटनेचं आत्मचिंतन केलं पाहिजे की का लोक आपल्याला लोकसभेला नाकारतात आणि ज्या ज्या मतदारसंघात मी जाते ती आधी माहिती काढत असते की माझ्या लोकसभेमध्ये कुठले कार्यक्रम होतात आणि त्या त्या लोकसभेमध्ये कुठले कार्यक्रम होतात आता या राज्यातला सगळ्यात मोठा अपंगांचा कॅम्प 2 मतदारसंघात एका मतदारसंघाचं नाव नागपूर तिथे 2-1 मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत आणि दुसरा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघ आता मला सांगा तुमच्याकडे अपंगांचा मोठा कॅम्प झाला केंद्र सरकारवाला नाही तुमचा नाही विचारत केंद्र सरकार तो झाला नाही तुमचा ह्याचा झाला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा जम्बो कॅम्प असतो मागेल त्याला वस्तू मिळते आज आहे चालेल तुमच्याकडे म्हणजे या दोनच स्कीम उज्ज्वला की सगळ्या राबवलं गेलं का नाही म्हणजे 3 झगड्या माझ्या लोक या देशामध्ये सगळ्यात चांगली उज्ज्वला त्याचं श्रेय मला जात नाही दादांना साहेबांना जातो मी आत्ता आले पण उज्ज्वलाचे सगळ्यात चांगला डेटा म्हणजे उज्ज्वला स्कीम जी आहे सिलेंडरची ती सगळ्यात चांगली बारामती लोकसभा मतदारसंघात आहे वाराणसीच्या पुढे आम्ही आहोत त्याचं कारण इतके वर्ष दादा आणि पवारसाहेबांनी केलेलं काम आहे तिथे त्यामुळे उज्ज्वलाची स्कीम सगळ्यात चांगली आणि उदाहरण मी देत नाही सरकारी डेटा दाखवतो सगळ्यात चांगलं अपंगांचं काम त्याच मतदारसंघात झालं त्याच्या ज्येष्ठ नागरिकांचं त्या मतदारसंघात झालं महिलांच्या स्कीम त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या सगळ्या स्कीम जरी आम्ही विरोधात असलो तरी त्या आमच्या मतदारसंघात राबवल्या जातात तिथले खासदार सत्तेमध्ये असूनही तुमच्याकडे कशा राबवल्या जात नाही हे तुम्हाला आश्चर्य करतो त्यामुळे खरंच नगरलाही तीच परिस्थिती आहे इथे तीच परिस्थिती आहे मग लोक निवडून कसे येतात
काय झालं बोलत तुमचं म्हणतंय सरकार कॉपी करून पास होतंय कॉपी करून पास होतोय ना आपण लढतोय आता कोर्टात बघूया काय होत आहे सर्वात महत्वाचं पेपर पुन्हा आला एकदा शिक्के मारायला त्यावेळेस सक्सेस तुम्ही चांगली नाही पण असं पण थोडासा विश्वास इलेक्शन कमिशन वर ठेवायला पाहिजे ना चालेल आम्ही लढतोय आम्ही काही सूचना इलेक्शन कमिशनर इतका अविश्वास नको दाखवूया इलेक्शन कमिशनर एवढ्यासाठी 15 वर्ष आपणही सत्तेत होतो तेव्हा हरलो ना तेव्हा जिंकलो तेव्हा आपल्याला काय वाटलं नाही याच्यात काही गडबड आहे पण मी तुम्हाला सांगते की जेव्हा मी 2014 राज्यात फिरत होते वातावरण खरंच वेगळं होतं संघटनेबद्दल थोडीशी मनात नाराजगी सगळ्यांची होती आणि आपणच बोलायला शिकलो होतो यावर्षी आपलं तर सरकार येणारच म्हणजे बाहेरच्यांनी बोलायची गरज नाही आपणच आला बोलायला सगळ्यात पहिले हा एक बदल आपण केला पाहिजे की ह्यावरील महाराष्ट्रात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याच्याशी आघाडी करेल त्याच्या त्याच आघाडीचं सरकार या राज्यामध्ये 2019 मध्ये येणार आहे हे आपण बोललं पाहिजे आणि ते बोलण्यासाठी नाशिकनी आमदारी देऊन दिली पाहिजे त्याच्या भाषणाला फार गोड वाटतं ऐकायला दादा मुख्यमंत्री होणार आहे मलाही गोड वाटते माझा भाऊ मुख्यमंत्री होणार याचा मला आनंद होईल ना पण त्याला एमएलए नको का त्या तर मुंगेरीलारखे हसीन सपने आपल्या भाषणात येणार आणि एमएलए जेव्हा गिमती येणार तेव्हा एकेकाची गळती होणार असं नाही सांगणार मग अशी जयंतराव बोलली गोष्ट खरी की आता संघटने बांधण्याची वेळ इलेक्शन आपण जेव्हा जिंकतो तेव्हा संघटना खाली ताकदवर असते नाहीतर नेता येतो बिचारा कष्ट करतो मोठ्या मोठ्यांनी भाषण करतो सगळे खुश होतात नेता निघून जातो त्याचा ताफो पण निघून जातो त्याच्यानंतर त्याच्यात मताचं कन्व्हर्जन कोण करणार त्याचा विचार संघटनेनी केला पाहिजे ना त्यामुळे मताचं मला विचाराल तर नेत्यापेक्षा पक्षातला शेवटचा कार्यकर्ता हा पक्षातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा घटक आहे तो जागेवर असेल तर मग कोणीही आपल्याला लागत नाही आज बराच उशीर झालाय अजून 2 भाषणं व्हायचे त्याच्यामुळे आज मी आपला फार वेळ घेणार नाही पण आज खरंच एका अतिशय चांगल्या मतदारसंघात येण्याच्या योगाला एक अतिशय प्रेमळ इथे एमएलएचं नातं सगळ्यांशी फार जुळलेलं आहे आणि त्यातून आणि त्यांनी मला 3-4 सूचना केल्यात मग अशी आज बघितल्या असते तुम्ही नोट घेत होते त्यांच्या की त्यांचा असं म्हणणं आहे की आधी आपल्या मतदारसंघात होते बरेचसे लोक पण खूप नवीन पिढी आता पक्षाशी जोडली गेली आहे संभाजी ब्रिगेडमधून मोठ्या संख्येने युवक पक्षाने लागलेली आहे आणि संभाजी ब्रिगेडला मी एवढंच सांगेन तुमची काही मागण्या आहेत म्हणजे सगळ्यात मोठी मागणी म्हणजे सिंदखेड राजाला 325 कोटी रुपये जे देवेंद्र फडणवीस सरकार अवदसा सरकार त्यांनी जे दिले होते त्यातला 1 पैसाही अजून त्यांनी दिलेला नाही मी परवाच लाल महालला आंदोलन केलेलं आहे बघूया आता काय होईल पण जोपर्यंत तो प्रश्न सुटत नाही आणि सिंदखेड राजाला 325 कोटी रुपयाचा निधी जो जिजाऊ सृष्टीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता 4 वर्षापूर्वी निवडून आल्यावर एकदा आले होते नंतर 3 वर्ष काय पत्ता नाही बाबासाठी गेले आम्ही दरवर्षी जातो म्हणून आम्हाला माहिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या इथे मोठं भुजबळ साहेबांनी तुम्ही सगळ्यांनी नायगावचं काम बघितलं आहे का ना मला माहिती नाही फार चांगलं काम त्यांनी तिथे केलंय त्याच्यात अजून दादांनी निधी आजीदारा उपमुख्यमंत्री असताना निधी टाकला तोही निधी आता ह्या सरकारने पुढे दिलेला नाही आहे म्हणजे सगळ्या महापुरुषांच्या साठी जो निधी इलेक्शनमध्ये ते बोलले होते त्यातला 1 पैसा या सरकारने दिलेला नाही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सातत्याने सगळे बोलतोय भांडतोय पण माझा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने असेंब्लीमध्ये आता जे सेशन येईल त्याच्यात ही मागणी केलीच पाहिजे कारण का सर्वसामान्य मराठी माणसाचे कुठल्याही समाजाचा असू दे शेवटी छत्रपतींचं नाव घेऊन त्या महाराष्ट्राची स्थापना प्रजापती यशवंतराव चव्हाणांनी केली आणि हा शब्द आपण त्या समाज समस्त समाजाचा दिलेला आहे तो आपण पाळलाच पाहिजे आणि ह्या वर्षी जरी आपली सत्ता 2014 गेली असली तरी 5-15 वर्ष महाराष्ट्र ह्याच जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड प्रेम आणि
सत्तेमध्ये राहायची आणि महाराष्ट्राचा विकास करायची संधी दिली आहे, त्याच्यामुळे आपल्या पक्षावर बाकीच्या पक्षापेक्षा जबाबदारी जास्त आहे. एवढंच आपल्याला सांगू इच्छिते की 2019 मध्ये इलेक्शनला आपल्याला सगळ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, पण त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल तेव्हा महाराष्ट्राची जी वेगळी ओळख आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान जी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना होती, तीच जेव्हा राष्ट्रवादीच्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल ती मी पुन्हा आम्ही सगळे एकत्र कष्ट करून आणून देऊ. एवढंच म्हणून आपली गाथा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.